या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. एबी डेव्हिलर्स आणि सेवानिवृत्तीच्या शब्दांची एकसारख्या वाक्यात वापरल्याची कल्पना केली जात आहे. हे अवघड आहे तसे नाही. शेवटपर्यंत खेळायला मिळणार नाही असे कोणतेही खेळाडू खेळ खेळत नाही. त्यांना आधी किंवा नंतर येता येतेच. कदाचित डेव्हिलर्स साठी ही एक आदर्श संधी आहे, ज्याने 80.46 सरासरीने 8074 धावा केला आणि 50.46 सरासरीने धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या अवाध्य मोजमापाने त्याच्या फिटनेसवर लक्षणीय नुकसान झाले आहे. 32 आणि यापैकी कोणतीही शंका वेळोवेळी कमी होत चालली आहे. परंतु एक महत्वाचा माल अद्याप त्याच्या वशमध्ये नाही. वृष चषक स्पर्धेतील विजय स्पर्धा 2 वर्षापूर्वीच असेल आणि दक्षिण आफ्रिकेसाठी तंदुरुस्त राहण्याची एक परीक्षा होईल. अशा प्रकारचे गोल करणाऱ्या अंतिम ध्येय लक्षात घेऊन एकदा खेळलेल्या सामन्याची संख्या कमी केली पाहिजे, कारण थोड्या मोठ्या संरचनामध्ये अपेक्षापेक्षा जास्त प्राप्ती झाली आहे. सर्वात प्रधीर संघटना सोडून व्यवहारिक दृष्टिकोन दिसला आहे. तो स्वतंत्रपणे एक गट बनला आहे, ज्याला दक्षिण आफ्रिकेसाठी प्रत्येक वळणदार खेळावे लागले आहेत. कोणत्याही कारणाने कसोटीतून राजीनामा देणे हा एक सोपा निर्णय नाही. डेव्हिलर्सने कसोटीतून राजीनामा देण्याची ही 5 कारणे आहेत.